मैं हूं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज़। मंगलवार को गणेश विसर्जन के दिन शहर सहित जिले भर में बड़ी संख्या में गणपति बाप्पा की प्रतिमाओं का विसर्जन हुआ। भक्तों ने नम आंखों से गणेश जी को विदाई दी, जहां शहर के नाइक तालाब में गणपति बाप्पा के विसर्जन के लिए विशेष व्यवस्था की गई थी। तालाब को प्रदूषण से बचाने के लिए और बाप्पा की प्रतिमा को विसर्जन के लिए कृत्रिम टैंक लगाए गए थे। बरोबर आहे, नाईक तलाव परिसरात तलावात पुन्हा विसर्जन करण्यासाठी मनपाकडून कृत्रिम टँक लावण्यात आलेले आहे। जवळपास 12 टँक आहे, प्रत्येक टँकला 3 अंमलदार आणि 1 अधिकारी दिलेला आहे। जवळपास 5 अधिकारी आहे माझे, 24 कर्मचारी आहे, तसेच आम्हाला एक एनएसएस कडून 15 हे स्वयंसेवक मिळालेले आहे। तसेच आमच्या अधिकाऱ्यांचं सतत पेट्रोलिंग आहे, जसं ते मंडळ विसर्जनासाठी येतील त्या पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करून कुठेही गर्दी होऊ नये याची काळजी घेणं सुरू आहे। तसेच या विसर्जना दरम्यान कुठले हाती रोड पण जाम होऊ नये त्यासाठी बंदोबस्त नियोजन केलेले आहे। बरोबर आहे, महत्वाच्या पॉईंटवर संबंधित पोलीस स्टेशन जे पण आहे, आमच्या महत्वाच्या पॉईंटवर आमचे पोलीस स्टेशन जे आहे, तसेच वाहतूक विभागाचे पण गाडी डायव्हर्ट करण्यासाठी आणि ट्राफिक सुरळीत राहण्यासाठी बंदोबस्त ट्राफिक पण नेमलेले आहे।